आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वरुण ताई, ताई तुझा लहान भाऊ आता मोठा झालाय आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला मी केपेबल आहे, माझ्यावर विश्वास ठेव. म्हणूनच मला इकडे यायचं नव्हतं. उगाच माझ्यामुळे ना तुला ऐकून घ्यावं लागतं. तू स्वतःची काळजी घे, मी येतो. बाय. वरुण अरे थांब ना प्लीज. काय येतो. मॅडम तुम्ही माझ्या भावाला असं बोलायला नको होतं. आणि मला सांगा काम करून पोट भरण्यामध्ये कसली लाज आली. मागे तू पूजेच्या वेळेस आला तेव्हा आल्या पाऊली परत गेला. आताही तुम्ही त्याला एवढं बोलला. बिचाऱ्याला किती वाईट वाटलं असेल. आणि हो मी फक्त जागीरदारांची सोन नाहीये, मला माझं स्वतःच असं स्वातंत्र्य सुद्धा आहे. काय काय स्वतंत्र ओळख तुझी? काय सई देवांश जहागीरदार ही तुझी ओळख आहे आणि ती आमच्यामुळे मिळाली आहे. या आधी तुझी जी काही ओळख होती ना त्याच्याशी कोणाचं काही घेणं देणं पण नाही. तुझ्या नावापुढे जहागीरदार हे आडनाव जोडलं गेलंय ना म्हणून तुझ्या नावाला व्हॅल्यू मिळाली आहे, नाहीतर तुझं काय अस्तित्व होतं ग. आणि तसंही तू कितीही निस्वार्थी असल्याचं नाटक केलंस ना तरी तू पैशांसाठीच हे लग्न केलंयस हेच खरं आहे. मॅडम पैशांपेक्षा पण ना या जगात खूप काही महत्वाच्या अशा गोष्टी असतात पण दुर्दैवाने तुम्हाला ना त्या दिसत नाही. या घरात आले कारण मला देवांश सरांचा जीव महत्वाचा वाटला. आईच्या डोळ्यांमध्ये मला सरांविषयी माया काळजी आणि प्रेम दिसलं. बाबांच्याही डोळ्यात मी लग्नाला होकार द्यावा ना अशी आशा दिसली आणि या सगळ्यांचा मान ठेवून मी लग्नाला होकार दिला आणि या घरात आले. आणि राहिला प्रश्न माझ्या ओळखीचा, ती तुमच्या डोळ्यांना दिसत नाही याचा अर्थ तुम्ही माझं अस्तित्व नाकारू शकत नाही ना. आणि जहागीरदारांची सून मी आत्ता झाली पण त्याआधी मी माझ्या आईची मुलगी आहे, वरुणची मोठी बहीण आहे, माझ्यावर माहेरच्यांची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी समर्थ. त्यासाठी मला जहागीरदारांचे पैसे वापरण्याची गरज नाही आणि माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मी या घरातला एक रुपया सुद्धा वापरणार नाही. आणि मुळात माझ्या आईची आणि माझ्या भावाची सुद्धा अशी अपेक्षा नाही आहे. त्यामुळे माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी स्वतः पूर्ण करेन. मी स्वतः पैसे कमवेन. पैसे कमवशील? कसे कमवणार आहेस? एक मिनिट, तू जॉब वगैरे करायचा विचार करतेस का? खबरदार हा असं काही केलंस तर हे असलं काही करायचं नाही आधीच सांगून ठेवते. का नोकरी करू शकत नाही मी आणि यात वाईट काय? बहिणी जरा समजव तुझ्या सुनेला, काहीतरी मूर्खासारखं बडबडते. ही अशी दुसऱ्यांच्या हाताखाली जाऊन जॉब करणार आहे का? नाही हा, मला हे अजिबात चालणार नाही. हे असलं काही करायचं नाही. खबरदार जे काही डोक्यात आलंय ना ते आत्ताच काढून टाकायचं. जहागीरदारांची सून आहेस तू, त्यामुळे हे असं काही केलं मला चालणार नाही ज्याने आमची लाज जाईल. आणि तरीही जॉब करण्यासाठी जर का तू घराच्या बाहेर पाऊल ठेवणार असशील तर या पुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही.
वैनी जरा समजव तुझ्या सुनेला, काहीतरी मूर्खासारखं बडबडते. जहागीरदारांची सून आहेस ती, त्यामुळे हे असं काही केलेलं मला चालणार नाही ज्याने आमची लाज जाईल. जॉब करण्यासाठी जर का तू घराच्या बाहेर पाऊल ठेवणार असशील तर यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. तूच फोन उचल आणि काय ते बोल तुझ्या ताईशी. बाबा मी काय बोलू, माझं झालंय बोलून तिच्याशी. ती माझं काहीच ऐकून घेणार नाही, ती तुझं ऐकेल. बोल तिच्याशी. अगं बोल. बक्कट झाला, का नाही बोललीस तिच्याशी? अरे आता मी काय बोलू, आणि ती मलाच ओरडेल तुला नोकरीला पाठवलं म्हणून. अगं जे काय ते बोलून घेणं एकदाच. आता तू फोन उचलला नाही म्हटल्यावर ती अजून चिडेल. ही सई माझी मुलगी, तिने मला घाबरायचं सोडून मीच तिला घाबरते. नाही तो घाबरतीला, पण तिच्याशी बोलावं तर लागेल ना तुला. नाही आत्ता तू फोन उचलला नाही तर ती उद्या घरी येईल आणि मग तिला टाळता येणार नाही तुला. देवा कुठल्या धर्मसंकटात टाकलंस रे बाबा. अगं देवाचं नाव घे आणि पुन्हा जेव्हा ती फोन करेल ना तेव्हा फोन उचल आणि बोलून घे तिच्याशी. बोल बोल बोल. वरून अभ्यास काय? हॅलो हॅलो. हा साई बाळा. हॅलो हॅलो आई. अगं कशी आहेस बाळा? तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? अगं वरून सांगत होता तुझ्या घरी कुणाला तरी बरं नाहीये म्हणे. कुणाची तब्येत ठीक नव्हती ग? हो, कारण तो आज इथे माझ्या घरी आला होता आणि त्याला बघून ना मी शॉक झाली. हो का? पण कुणाची तब्येत बरी नाहीये? आई भैरवी मॅडमची तब्येत ठीक नव्हती पण आता त्या बऱ्या आहेत आणि माझ्या घरच्या माणसांची काळजी घ्यायला मी आहे इथे. मला ना तुमची काळजी वाटते. अगं सई हे बघ, आमची काळजी करू नकोस, इकडे सगळं ठीक आहे बघ. हे बघ आई, काय आणि किती ठीक आहे ना हे सगळं कळतंय मला. आणि तू उगाच आता विषय बदलू नको. मी तुला कॉल कशासाठी केलाय हे तुला चांगलंच माहिती, म्हणूनच तू फोन उचलत नव्हतीस ना माझा. हे बघ आई, तुम्हाला कितीही टाळलंस ना तरी तुला माझ्या प्रश्नांची उत्तरही द्यावीच लागतील. मला सांग माझ्या मागे काय चाललंय तुमचं नक्की तिथे? अगं बाळा ते आई आता मी काय कशाबद्दल बोलतेय ना हे विचारत बसू नको. तुला चांगलं माहिती वरून इथे येऊन गेलाय त्यामुळे मी कशाबद्दल बोलणार हे तुला कळलंच असेल. साई बाळा तुला माहितीये ना तू कशासाठी फोन केलाय ते, कळतंय ना. मग मी वेगळं अजून काय सांगू ग? आई अगं पण ह्या सगळ्याची काय गरज आहे? वरुणला जॉब करायची गरज आहे का मला सांग? आणि तू का नाही थांबवलंस त्याला? अगं मी त्याला म्हणलं की तू नोकरी केलेलं ताईला आवडणार नाही म्हणून, पण नंतर मला त्याचंही पटलं. काय पटलं आई? हे बघ ना साई, आता घरात पैसा कमवून आणायला लागेल ना. नाही मामा आपल्याला सांभाळतोय पण किती भार टाकायचा ग त्याच्यावर? आई ऐक ना, मामावर भार टाकायचंच नाही आपल्याला, पण त्यासाठी वरुणने जॉब करायची गरज नाहीये. अगं सई हे बघ, वरुण सांगत होता त्याच्यासारखी बरीच मुलं म्हणे असं अभ्यास करता करता पार्ट टाइम जॉब करतात. आई त्या मुलांच्या घरची परिस्थिती कशी आपल्याला माहित नाही, पण आपल्या इकडे तसं नाहीये ना. मी आहे ना, मी घेते ना सगळी जबाबदारी. सई बाळा तू आता तिकडे लग्न होऊन गेलीस की नाही, इकडची काळजी करू नको, तू तिकडे लक्ष दे. इथे लक्ष आहेच माझं, मी सासरी आलीये याचा अर्थ मी माहेरची सगळी जबाबदारी विसरू का? आणि माझ्याकडून असं कधी होणार पण नाही एक लक्षात ठेव. हे बघ आई, मामीचे पैसे आणि तुम्हाला खर्च करण्यासाठी जे काही पैसे लागतील ना ते मी देत जाईल, आणि ते कसे मॅनेज करायचे ना ते मी बघेन, पण त्यासाठी तू वरुणला अजिबात जॉबला पाठवू नकोस. हा
बघ, रागात फोन कट केला. तुमच्या दोघांच्या वादात मी अडकले बाबा. आई मला ना एक गोष्ट खरं खरं सांग, मी जॉब करून चूक केली आहे का ग? नाही म्हणजे थोड्या वेळासाठी माझं म्हणणं ताईचं म्हणणं बाजूला ठेव आणि शांतपणे विचार कर. आता या मामाच्या घरात तू आणि मी राहतो, मग आपला सगळा खर्च ताईने करायचा आहे कितपत पटतंय तुला? आणि तसंही मी आता काही लहान नाही राहिलोय, मोठा झालोय. आता ही गोष्ट वेगळी आहे की ताईला मी कायम लहानच वाटणार आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण आता तिचंही लग्न झालंय आणि तिच्या सासरची परिस्थिती तर मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. मग इतकं सगळं असूनही जर तिकडे राहून ताई आपलाच विचार करत राहिली, आपल्यालाच पैसे पुरवत राहिली, तर पुन्हा त्यावरून तिला बोलणी खावी लागतील ना ग तिकडे. आणि पुन्हा आपल्यामुळे ताईला त्रास झालेला तुला आवडेल का? सीमा, बुंदी रायता फ्रीज मध्ये ठेवलास ना? होय. आई मी काही मदत करू का? जे भैरवी मॅडम साठी काही बनवू मी? अगं झालंच आहे सगळं, हे बघ ताट तयार करते मी. हो का? द्या, मी जेवण देऊन येते त्यांना. तू थांब सीमा, भैरवी ताईंना जरा जेवण देऊन. सई बोल, काय झालं? आई तुम्हाला कसं कळलं मला तुमच्याशी बोलायचं? आता हळूहळू थोडं थोडं ओळखायला लागले मी तुला. सांग काय झालं? ते सर नाही आले अजून. हे बोलायचं होत? नाही म्हणजे. अगं त्याला आज जरा उशीर होणार आहे, आज त्याची क्लायंट बरोबर डिनर मीटिंग आहे ना, त्याचा फोन आला होता संध्याकाळी. ठीक आहे, तू बोल ना. सई मला कळतंय तुला काय म्हणायचं ते. तुझ्या माहेरच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे मला बाळा. आई वरुणला शिक्षण सोडून कामाला पाठवणं नाही पटत मला. मला हेही कळतंय की पैशांसाठी नोकरी करावीच लागेल. इतकी वर्ष मी सगळं काही करत होते, म्हणजे एवढ्या अडचणी आल्या पण त्याच्या शिक्षणाला कधी अडथळा नाही येऊ दिला. पण आता नेमकं तुझी अडचण कळते मला. तुला तुझ्या माहेरच्यांची मदत करायची आहे ना, तुझ्या भावाचं शिक्षण नीट पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी. तुझ्या आईचं औषध पाणी सगळं नीट व्हायला हवं ही काळजी लागून राहिली तुला. आणि तुला जे काही वाटतंय ना त्यात गैर काहीच नाहीये. आई तुम्हाला पटतंय ना हे? म्हणजे वरुणची आईची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. आहेच. आणि तुला तुझं कर्तव्य करण्यापासून मी तरी कधीच अडवणार नाही. जशी तू ह्या घरची सून म्हणून ह्या घरची सगळी कर्तव्य पार पाडतेस ना, तशी त्या घरची मुलगी म्हणून तिथली सुद्धा सगळी कर्तव्य तू पार पाडलीच पाहिजेस. आई तुम्हाला पटतंय, पण भैरवी मॅडमचं काय? त्यांना कसं समजावून सांगू? एकतर मी त्यांना काही सांगायला गेले तर त्या कधीच माझा ऐकून घेत नाही. माझा हा महत्वाचा मुद्दा मी त्यांच्या समोर कसा मांडू? सई तू आता काही बोलायला गेलीस ना तरी ताई ऐकून घेणारच नाही तुझं. तू आता त्यांच्याशी बोलायला जाऊच नकोस. पण आई मी जर नोकरी नाही केली तर माझ्या घरच्यांना मी पैसे कसे देणार? अगं पण ताईंनी तर साफ नकार दिला या गोष्टीला. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे?
म्हणजे मी नोकरी नाही करू शकत का? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मला इतकंच म्हणायचंय की तू जे काही करशील ते नीट विचार करून कर. आपल्याला असा काहीतरी पर्याय शोधायला हवा की ताई तुला जॉब करायला नाही म्हणूच शकणार नाही. पण असा कुठला पर्याय? ताईंना तयार करण्याचा एकच मार्ग दिसतोय मला. कोणता मार्ग? जानू का आईची तब्येत कशी आता? तिनं औषध वगैरे घेतलं ना नीट की दिवसभर कामच करत होती? हो हो हो, सगळं सांगते. दोन मिनिटं रिलॅक्स तर हो. ताईंची तब्येत आता आधीपेक्षा सुधारते. आम्ही व्यवस्थित औषध देतोय आणि त्यांची नीट काळजी घेतोय. तू नको इतकी काळजी करू बाळा. दिवस पण खूप हेक्टिक होता, तरी सुद्धा आलेल्या ताईंची चौकशी केलीस. सगळ्यांची काळजी घे तू देवा, पण स्वतःची पण काळजी घे ना. तुझा बिझनेस म्हणजे तुझं कुटुंब आहे की नाही? मग त्या कुटुंबाची जर व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर कुटुंब प्रमुखांनी ठणठणीत असायला हवं. ओके, डोंट वरी, मी घेतो स्वतःची काळजी. ओके प्लीज यू रिलॅक्स. थँक यू. नको आहे मला पाणी. अरे घोटभर घे, एवढं आणलंय की नाही? सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होत. नंतर बोललं तर चालेल का प्लीज? मला जरा आता आयुषला भेटायचंय. दिवसभर कामाच्या गडबडीत तिच्याशी बोलता नाही आलोच. ताईंशी बोलणं होण्याआधी देवांचं तुझ्याशी बोलणं व्हायला हवं होतं. आता झालेल्या प्रकरणाबद्दल ताई त्याला काय सांगतील काही सांगता येत नाही. देवांश सौकास गैरसमज व्हायला नको ना. सही, अगं तू काळजी नको करू. देवांश खूप समजूतदार आहे. आधी तो दोन्ही बाजू समजून घेईल आणि मगच त्याचं मत तयार करेल. फक्त तू थोडा पेशन्स ठेव. हे बघ, आता तू ताईंशी बोलून घरी येईल ना, तेव्हा तू त्याला जॉबबद्दल सुद्धा सांग आणि घरातल्या एकंदर परिस्थितीबद्दल सुद्धा बोलून घे. माझी खात्री आहे ते तुला नक्की समजून घे आणि यावर काहीतरी मार्ग काढ. हॅलो. हॅलो, काय काम सुरूच आहे? I have told you, आज काम कमी आणि आराम जास्त करायचं आहे. तरी तेच केलंय मी, थोडस काम आणि बराच वेळ आराम. सिरियसली? अरे मुलाची आज्ञा होती ना, आईला पाळावी लागेलच ना. कस वाटतं आता? मच बेटर. ग्रेट. बरं मला सांग, तू ऑफिस मधून आलास आणि डायरेक्ट इकडे माझी तब्येत विचारायला आलास? खरंच बहिणी म्हणते ना, मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असतील म्हणून हा मुलगा मिळाला. मलाही तसंच वाटत. किती काळजी करतोस रे माझी. नको माझ्यासाठी एवढं टेन्शन घेत जाऊस. तू बरी आहेस तर मग मी पण बरा आहे. सी, तुझी तब्येत जरा नीट नसली ना की मी जरा रेस्टलेस होतो, बरं वाटत नाही मला. देवा, मी आता फिजिकली तशी आता जरा फिट आहे, पण मेंटली जरा डिस्टर्ब आहे. का? काय झालं? तू ऑफिसच्या कामाचं टेन्शन घेतेस का? प्लीज, मी आहे ना सगळं हँडल करायला. तू का टेन्शन घेते त्या सगळ्या गोष्टींच? ऑफिस मधलं नाही रे, घरातले टेन्शन काही कमी आहेत का? घरातल्या टेन्शन मुळे जरा डिस्टर्ब आहे. म्हणजे आपल्या घरी असं काय घडतं? हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात जे काही घडत आहे
रक्ताचा मनस्ताप होऊ लागलाय मला आता. एक तर तुझं लग्न त्या मिडल क्लास घरातल्या मुलीशी झालं, जे मला तसंही मान्य नव्हतं, पण वहिनीला तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून आपण हे लग्न केलं. आणि काय, लग्न झाल्यावर तिला एक्सेप्ट करण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. ठीक आहे, जे काही चाललंय ते माझ्या मनाविरुद्धच चाललंय.